Hello, well my friends, I am Avinash Patil. Welcome all of you on our YouTube channel. Today we are going to study section number 3, poetry section from the question bank which is provided by the state board. State board ने आपल्याला पुरवलेल्या या क्वेश्चन बँक मधला सेक्शन 3 अतिशय महत्त्वपूर्ण सेक्शन जो 10 मार्कांसाठी विचारला जातो त्याचा सराव आज आपण या ठिकाणी करणार आहोत. क्वेश्चन बँक मधील यापूर्वी आपण सेक्शन फर्स्ट चे दोन सेट आपण पाहिले, त्यानंतर टेक्स्चुअल पॅसेजचे देखील दोन सेट आपण पाहिले आणि आज पोएट्री सेक्शनवर आधारित क्वेश्चन नंबर 3A आणि B हे दोनही क्वेश्चन्स आज आपण कशा प्रकारे त्या ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केल्या पाहिजेत ते आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. दोनही क्वेश्चन्स मध्ये उपप्रश्नांमध्ये पहिल्या उपप्रश्नामध्ये एक स्तंभ दिला जातो पोएट्रीचा. सीन पोएट्री आपल्या टेक्स्चुअलवर आधारित पाठ्यपुस्तकावर आधारित एक कविता दिली जाते आणि त्याच्यावर तीन ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात, दोन दोन आणि एक मार्कांसाठी. त्याच्यानंतर बी प्रश्न जो असतो तो ऍप्रिसिएशनवर आधारित असतो. एक पोएट्री आपल्याला पोएम दिली जाते आणि त्या कवितेचं आपल्याला रस ग्रहण करण्यासाठी दिलं जातं. त्याच्यामध्ये पाच महत्वाचे मुद्दे दिले जातात, टायटल असेल, त्यानंतर नेम ऑफ द पोएट असेल, रायमिंग स्कीम, त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आणि थीम अँड सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. अशा प्रकारचे पाच महत्वाचे मुद्दे आणि त्या मुद्द्यांना अनुसरून आपल्याला त्या कवितेचं दिलेल्या कवितेचं रस ग्रहण करावं लागतं पाच मार्कांसाठी. चला तर मग पाहूयात हे दोनही उपप्रश्न, सेक्शन 3 वरचे दोनही उपप्रश्न 10 मार्कांसाठी कशा प्रकारे आपल्याला चांगल्या पद्धतीने त्यांची आन्सर्स लिहिता येतील आणि या ठिकाणी आपल्याला जास्त जास्त मार्क्स कसे मिळतात ते चला तर मग पाहूयात आजच्या या सेक्शनिक व्हिडिओच्या माध्यमातून. सो लेट स्टार्ट फ्रॉम द सेक्शन नंबर 3 विच इज गिवन हियर फ्रॉम द poetry section which is given here. Question number 3A, read the extract and complete the following activities for 5 marks. Activity number 1, write whether the following statements are true or false. खालील वाक्य किंवा विधान हे सत्य की असत्य ते आपल्याला कवितेच्या सहाय्याने या ठिकाणी विचारलेलं आहे. फर्स्ट सेंटेन्स, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट बिहाइंड हिज हाऊस. त्या मुलाला त्याच्या घराच्या पाठीमागे चंद्राच्या बिया लावायच्या होत्या. सेकंड, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, संपूर्ण गाव हे कामासाठी शहराला जात होतं. नंबर 3, व्हेन फादर रिटर्न्स होम द चाइल्ड इज अस्लीप, ज्यावेळेस बाबा कामावरून घरी परत यायचे त्यावेळेस ते बाळ झोपून गेलेलं असायचं. अँड नंबर 4, द रूट फ्रॉम द सिटी टू व्हिलेज इज फुल ऑफ लाईट. आणि 4 नंबरचं वाक्य जे आहे ते गाव ते शहर हा जो रस्ता होता शहरापासून गावाचा तो पूर्णपणे प्रकाशमय होता. अशा प्रकारची 4 वाक्य आपण पोएम वाचण्याच्या आधी रीड करण्याच्या आधीच ॲक्टिव्हिटी नंबर 1 वाचून घेतली आणि कविता वाचल्याच्या नंतर मग आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करता येतील. या ठिकाणी दिलेली पोएम, ओ मून गिव मी मूनलाइट बास्केटफुल ऑर टू बास्केट्स फुल, अरे चंद्रा मला एक बास्केट भरून किंवा दोन बास्केट भरून चंद्रप्रकाश दे, विथ सीड्स ऑफ मूनलाइट आणि मला चंद्रप्रकाशाच्या बिया तू त्या बास्केट भरून दे, असं या ठिकाणी जो स्पीकर आहे तो या ठिकाणी चंद्राला विनवणी करतोय. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज शहरापासून माझ्या गावापर्यंत, ऑन द साईड्स ऑफ द पाथ रस्त्याच्या दोन्ही बाजूला, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, मला त्या रस्त्याच्या दुतर्फाला दोन्ही बाजूला लहान लहान चंद्रप्रकाशाच्या बिया या लावायच्या आहेत आणि का जेणेकरून त्या ठिकाणी प्रकाश अंधार नाहीसा होईल आणि प्रकाश येईल. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, माझं संपूर्ण गाव जे आहे ते कामासाठी शहरात जात असते. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय व्हिलेज इज क्वाईट फार, आणि ज्यावेळेस ते कामावरून घरी परत येतात तोपर्यंत अंधार झालेला असतो. माझं गाव हे शहरापासून बऱ्याच अंतरावर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, तो जो रस्ता आहे तो अतिशय खडतर आहे, कठीण आहे आणि त्या रस्त्यावर स्नेक्स आहेत, स्कॉर्पियन्स आहेत, साप आणि विंचू देखील आहेत. नायदर बस नॉर कार प्लाईज, त्या रस्त्याने कधी बसही आलेली नाही किंवा बैलगाडीसुद्धा जात नाही. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, आणि ज्यावेळेस माझे बाबा कामावरून घरी परत येतात त्यावेळेस मात्र मी झोपून गेलेला असतो. अशा प्रकारचा हा स्तंभ या ठिकाणी दिलेला आहे. आता या हा स्तंभ वाचल्याच्या नंतर आपल्याला ट्रू फॉल्स सहज या ठिकाणी आपण सांगू शकतो. फर्स्ट सेंटेन्स, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट बिहाइंड हिज हाऊस, तर इट इज रॉंग सेंटेन्स. त्याला रस्त्याच्या दोन्ही दुतर्फांना द साईड्स ऑफ द पाथ त्या ठिकाणी त्याला त्या बिया लावायच्या होत्या म्हणून हे फर्स्ट सेंटेन्स जे आहे इट इज फॉल्स सेंटेन्स. सेकंड वन, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, इट इज ट्रू सेंटेन्स. देन थर्ड वन, व्हेन फादर रिटर्न्स होम द चाइल्ड इज अस्लीप, जेव्हा त्या मुलाचे बाबा घरी परत येतात त्यावेळेस तो झोपी गेलेला असतो, इट इज ऑल्सो ट्रू सेंटेन्स. नंबर 4, द रूट फ्रॉम सिटी टू विलेज इज फुल ऑफ लाईट,
जो शहरापासून गावापर्यंतचा रस्ता आहे तो पूर्णपणे प्रकाशमय आहे किंवा सगळीकडे उजेड आहे, चौफेर उजेड आहे, अशा प्रकारचं वाक्य आहे. अँड इट इज फॉल्स सेंटेन्स, हे असत्य आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर टू विच इज गिवन हियर, कम्प्लीट द वेब डायग्राम. एक वेब डायग्राम दिलेली आहे आणि ती कम्प्लीट करायला सांगितली. प्रश्न दिला, द चाइल्ड वॉन्ट्स विशेष टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट बिकॉज, त्या मुलाला चंद्रप्रकाश त्या बिया ज्या आहेत त्या लावायच्या आहेत. बिकॉज, कारण त्याची दोन कारणं आपल्याला विचारली आणि या पद्यांच्या सहाय्याने, या स्तंभाच्या सहाय्याने आपण ती दोन्ही कारणं या ठिकाणी देऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. ते संपूर्ण गावातील लोक हे कामासाठी शहराला जातात आणि परत येतात त्यावेळेस अंधार झालेला असतो आणि म्हणून त्यांच्या परतीच्या मार्गावर त्या ठिकाणी उजेड यावा यासाठी तो त्याला बिया लावायचे असतील. अँड सेकंड रिझन, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तो जो रस्ता आहे त्याच्या तो अतिशय खडतर आहे, साप आणि विंचू आहेत, अशा प्रकारची दोन कारणं आपण या ठिकाणी लिहू शकतो. येस. देन ॲक्टिव्हिटी नंबर थ्री, तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, ओ मून गिव मी मूनलाइट, नेम द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द लाईन. या ओळीमध्ये कुठला अलंकार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. इट इज ॲलिट्रेशन, हा अनुप्रास अलंकार आहे. ॲलिट्रेशन इज द अकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज. एखाद्या फ्रेजमध्ये त्या ठिकाणी सेम साऊंड आलेला असतो आणि त्या सेम साऊंडच्या अकरन्समुळे सेंटेन्स किंवा फ्रेज याच्यामध्ये जे सुरुवातीचे जे ध्वनी आहेत ते सारखे आलेले असतात. या ठिकाणी जे आहे, ओ मून गिव मी मूनलाइट, मून मी आणि मूनलाइट याच्यामध्ये पहिला जो साऊंड आहे यम तो रिपीट झालेला आहे, सारखा आलेला आहे. सुरुवातीचा जो शब्द आहे तो समूहामध्ये एकाच प्रकारची ध्वनी आलेले आहेत म्हणून या ठिकाणी ॲलिट्रेशन अलंकार आहे असं आपण सांगू शकतो. देन बी क्वेश्चन, ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम, 5 marks. रीड द फॉलोइंग पोयम अँड राईट अन ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. या प्रश्नामध्ये आपल्याला एक पोयम दिलेली असते आणि ती पोयम वाचून त्या पोयमच्या सहाय्याने आपल्याला ॲप्रिशिएशन करावं लागतं 5 marks दिलेल्या मुद्द्यांच्या सहाय्याने. या ठिकाणी पोयम दिली, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग, हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द व्हिलेज, दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स क्रीप अप विथ स्नो, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर, ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक, द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाईन अँड डाऊन फ्लेक, द वर्ड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची ही कविता स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग, या कवितेवरचं ॲप्रिशिएशन आपल्याला करायचं आहे. याच्यासाठी पहिला मुद्दा दिलेला आहे टायटल, तर या कवितेचं शीर्षक आपण लिहू शकतो, स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. द टायटल ऑफ द पोएम इज स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग. देन सेकंड पॉईंट, नेम ऑफ द पोएट ऑफ धिस पोएम इज रॉबर्ट फ्रॉस्ट, किंवा द नेम ऑफ द पोएट इज रॉबर्ट फ्रॉस्ट. देन नेक्स्ट टॉपिक, नेक्स्ट पॉईंट, राईम स्कीम. स्त्री स्तांझा इज ए ए बी ए अँड द फायनल स्तांझा हॅज अ युनिफॉर्म राईम ऑफ ए ए ए ए, अशा प्रकारे आपण त्याचं राईमिंग स्कीम सांगू शकतो. फिगर ऑफ स्पीच एनी वन, तर या कवितेमध्ये इन्व्हर्जन हा अलंकार आलेला आहे आणि ती जी ओळ आहे, हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो, द रेग्युलर ऑर्डर ऑफ द वर्ड्स इज अल्टर्ड फॉर पोएटिक इफेक्ट. या ठिकाणी त्या सेंटेन्समधली जी रेग्युलर ऑर्डर आहे तिच्यात चेंज केलेला आहे पोएटिक इफेक्टसाठी, म्हणून या ठिकाणी इन्वर्जन हा अलंकार असल्याचं आपण सांगू शकतो. देन नेक्स्ट थीम, सेंट्रल आयडिया. शेवटचा जो मुद्दा आहे 2 marks सेंट्रल आयडिया किंवा थीम, त्याची मध्यवर्ती कल्पना, तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो, द थीम ऑफ द पोएम इज दॅट अ ट्रॅव्हलर ऑन हॉर्सबॅक स्टॉप्स बाय अ लिटल फॉरेस्ट ऑन अ विंटर इव्हनिंग. हिवाळ्याच्या एका संध्याकाळी तो घोडेस्वार त्या ठिकाणी जंगलामध्ये थांबतो. द लिटल फॉरेस्ट इन द स्पीकर्स ओन वर्ड्स वॉज लवली डार्क अँड डीप. ते जे लिटल फॉरेस्ट आहे ते डार्क अँड डीप आहे, लवली सुंदर आहे. तो ही वॉज ग्रेटली फॅसिनेटेड बाय द सीन, द कॉल ऑफ ड्युटी अर्जेस हिम टू मूव्ह ऑन. जरी त्या ठिकाणी सुंदर आकर्षक असं दृश्य असलं, त्याला थांबावंसं वाटत असलं, तरी त्या ठिकाणी त्याचं जे कर्तव्य आहे ते त्याला थांबू देत नाही. ही रिमाइंड्स हिमसेल्फ दॅट ही मस्ट डिस्चार्ज हिज ड्युटीज बिफोर इट इज टू लेट, आणि नंतर त्याला आठवतं की आपलं कर्तव्य महत्त्वाचं आहे आणि ते पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. अशा पद्धतीने आपण या कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया आपण सांगू शकतो. ते नेक्स्ट सेकंड सेटमध्ये
एक्टिविटी सेट मधला दुसरा जो सेट आहे सेक्शन थर्ड पोएट्री सेक्शन वरचा क्वेश्चन नंबर 3A फॉर 5 मार्क्स रीड द फॉलोइंग स्तंजा एंड डू द ऍक्टिव्हिटीज. यामध्ये ऍक्टिव्हिटी नंबर 1 दिलेली आहे मॅच द फॉलोइंग जोड्या लावण्यासाठी ए आणि बी दोन कॉलम्स दिलेले आहेत. ए कॉलममध्ये द पोएट स्टॉप टू बाय, सेकंड वन द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स, थर्ड वन द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन बिकॉज, अँड नंबर 4 द पोएट टॉक टू लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स सेम. अशा प्रकारची एक या ठिकाणी जी पोयम दिलेली आहे ती आपण समजून घेणार आहोत. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. आज बसमधून प्रवास करत असताना एक सुंदर स्त्री मी पाहिली. आय इन्व्हाइट हर शी सीम सो गे अँड आय विश आय वॉज सो फेअर. तिला पाहिल्यानंतर मी मोहित झालो, आकर्षित झालो आणि मी परमेश्वराला विनंती केली का हिच्यासारखं जर मला सुद्धा सौंदर्य मिळालं असतं तर. वेन सडनली शी रोज टू लिव्ह आणि अचानक ती जेव्हा उठली आय सॉ हर हॉबल डाऊन द आयसर आणि त्यावेळेस ती लंगडत चालत होती आणि हे पाहून मात्र मी विचलित झालो. शी हॅड वन लेग अँड मोर ओर अ क्रच, तिला एकच पाय होता आणि ती कुबडच्या सहाय्याने चालत होती. बट ॲज शी पास अ स्माईल आणि तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. ओ गॉड फॉरगिव मी व्हेन आय वाईन, आणि म्हणून परमेश्वरा मला माफ कर, मी तुझ्याकडे जर तक्रार केली असेल तर मला माफ कर. आय हॅव टू लेग्स द वर्ल्ड इज माइन, कारण तू मला दोन पाय दिलेले आहेत आणि हे संपूर्ण जग हे माझंच आहे असं या ठिकाणी पहिल्या स्तंजामध्ये कवीने सांगितलेलं आहे. सेकंड स्तंजा अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स, एके ठिकाणी कवी काहीतरी खाद्यपदार्थ गोड पदार्थ घेण्यासाठी तो थांबतो. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच चार्म, आणि जो विक्रेता मुलगा असतो तो अतिशय आकर्षक सुंदर मुलगा असतो. आय टॉक विथ हिम, मी त्याच्याशी बोललो. ही सीम सो काम, तो अतिशय शांत दिसला. अँड इफ आय वेअर लेट, मला जरी उशीर होत असला तरी इट वूड डू नो हार्म, तरी माझं काही बिघडणार नव्हतं कारण मला एक चांगल्या त्या मुलासोबत मी वेळ घालवत होतो. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, आणि जेव्हा मी निघायला लागलो त्यावेळेस तो मुलगा म्हणाला आय थँक यू यू हॅव बीन सो काइंड, मी तुमचा आभारी आहे का तुम्ही आपला वेळ माझ्यासोबत घालवला, तुम्ही खूप दयाळू आहात. इट्स नाईस टू टॉक विथ फॉल्स लाईक यू, तुमच्यासारख्या लोकांशी बोलून मला खूप बरं वाटतं. यू सी आय एम ब्लाइंड, कारण तुम्हाला माहीत असेल का मी अंधळा आहे. ओ गॉड फॉरगिव मी व्हेन आय वाईन आय हॅव टू आईज द वर्ल्ड इज माइन, आणि त्यावेळेससुद्धा कवी म्हणतो का परमेश्वरा मला माफ कर, मी तुझ्याकडे तक्रार केली असेल तर, कारण तू मला हे सुंदर जग पाहण्यासाठी दोन डोळे दिलेले आहेत. द वर्ल्ड इज माइन, हे जग सारं जग माझंच आहे. अशा प्रकारचा एक स्तंज या ठिकाणी दिलेला आहे आणि या स्तंजावरून आपल्याला आता ऍक्टिव्हिटीज सॉल्व करायच्या आहेत. A1 मध्ये दिलेली मॅच द फॉलोइंग जोड्या लावायला सांगितल्या. द पोएट स्टॉप टू बाय, तो कवी काय घेण्यासाठी थांबला होता तर त्यासाठी आपण लिहू शकतो बी कॉलममधला बी सम स्वीट्स. द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स, अशा प्रकारे आपण ती पेअर मॅच करू शकतो. सेकंड सेंटेन्स द लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स, तो मुलगा जो स्वीट्स विकत होता तो काम अँड ब्लाइंड, सी ऑप्शन त्याला आपण पेअर करू शकतो. नंबर 3 द पोएट सेज द वर्ल्ड इज माइंड बिकॉज, तो कवी म्हणतोय का हे सारं जग माझं आहे, कारण त्याचं कारण आपण देऊ शकतो. डी ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स, कारण तो या ठिकाणी परमेश्वराने दिलेल्या देणगी असेल किंवा सौंदर्य असेल ते सगळं तो अनुभवतो आहे म्हणून. अँड नंबर 4 द पोएट टॉक टू लॅड हू वॉज सेलिंग स्वीट्स सिम, कवी त्या मुलाशी बोलत होते तर उरलेला जो पर्याय आहे ए वॉज व्हेरी थँकफुल टू स्पीकर, तर या ठिकाणी तो त्यांचे आभार मानतोय. अशा प्रकारे आपण या पेअर मॅच करू शकतो. देन ऍक्टिव्हिटी नंबर 2 कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम, या ठिकाणी एक वेब डायग्राम दिलेली ती कम्प्लीट करण्यासाठी सांगितलेली. द यंग गर्ल ऑन द बस, त्या बसमधली जी स्त्री होती त्या संदर्भात वॉज दोन सेंटेन्सेस कम्प्लीट करायचे आणि त्याखाली हॅडचे दोन. तर पहिला सेंटेन्स आपण सांगू शकतो द यंग गर्ल ऑन द बस वॉज लवली गर्ल विथ सिल्कन हेअर, अँड सेकंड सेंटेन्स द यंग गर्ल ऑन द बस वॉज गे, अशा प्रकारे आपण तयार करू शकतो. थर्ड वन द यंग गर्ल ऑन द बस हॅड वन लेग, अँड नेक्स्ट वन द यंग गर्ल ऑन द बस हॅड अ क्रच बट स्माईल ऑन हर फेस, अशा प्रकारे आपण ते सेंटेन्सेस अर्थपूर्ण वाक्य त्या कवितेच्या स्तंजाच्या सहाय्याने आपण बनवू शकतो. देन ऍक्टिव्हिटी नंबर 3 राईट द राइमिंग वर्ड फ्रॉम अबो स्तंजा फॉर, पहिला शब्द दिलेला आहे हेअर आणि हेअरसाठी आपण या कवितेमधून फेअर हा राइमिंग वर्ड लिहू शकतो. येस देन नेक्स्ट ब्लाइंडसाठी आपण या कवितेच्या सहाय्याने काइंड हा राइमिंग वर्ड लिहू शकतो. देन क्वेश्चन नंबर 2 अप्रिशिएशन ऑफ द पोएम, रीड द पोएम गिवन पोएम अँड राईट द अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम युजिंग द पॉईंट्स गिवन बिलो ऑफ द पोएम, या ठिकाणी एक पोएम दिलेली ती आपल्याला अभ्यासायची आणि त्या दिलेल्या मुद्द्यांच्या सहाय्याने तिचं ॲप्रिशिएशन करायचं आहे.
the twins he poem ya tikani dilili ahe in form and feature face and limb I grew so like my brother that falls got taking me for him and each for one another it puzzled all our kith and kin it reached a fearful pitch for one of us was born a twin yet not a soul knew which one day to make the matter worse before our names were fixed as we were being washed by nurse we got completely mixed and thus you see by fate's decree or rather nurse whim my brother John got christen me and I got christen him this fatal likeness even dogged my footsteps when at school and I was always getting flogged for John turn out a fool I put this question fruitlessly to everyone I knew what would you do if you were me to prove that you were you our close resemblance turned to the tide of my domestic life for somehow my intended bride became my brother's wife in fact year after year the same absurd mistakes went on and when I died the neighbors came and buried brother John Henry Sambrukle हे कवी आहेत आणि दिलेल्या मुद्द्यांच्या सहाय्याने आपल्याला त्याचं अप्रिशिएशन करायचं आहे याच्यामध्ये पहिला मुद्दा दिला आहे टायटल या पोएमचं शीर्षक जे आहे ते आपल्याला लिहायचं द टायटल ऑफ द पोएम इज द ट्विन्स नेम ऑफ द पोएट हेनरी यस ले असं लिहिलं तरी चालेल किंवा हेनरी सेम्ब्रुक ले अशा पद्धतीने द नेम ऑफ द पोएट देन नंबर थ्री राईम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी ए बी अँड फिगर ऑफ स्पीच alliteration in form and feature face and limb the letter f is pleasingly repeated at the beginning of three words form and feature face and face form feature and face so alliteration is here the next theme central idea ya kavitecha madhyavarti kalpana aplyala lihayachi the central idea of the poem is a problem faced by one of the identical twins ya kavitemade twins कोणत्या प्रकारच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे हिअर द प्रॉब्लेम इज सो एक्झॅगरेटेड दॅट इट क्रिएट्स अ ह्युमरस इफेक्ट स्टील द पोएट अचीव्ज अ बॅलन्स बाय मेकिंग द रीडर बिलीव ॲटलीस्ट फॉर अ ब्रीफ मोमेंट द लॉजिक ऑफ हिज आर्ग्युमेंट अशा प्रकारे आपल्याला या कवितेचं थीम किंवा सेंट्रल आयडियासुद्धा सांगता येईल तर मित्रांनो या पद्धतीने या ठिकाणी आपण आज सेक्शन नंबर थ्री पोएट्री सेक्शनवर आधारित क्वेश्चन नंबर थ्री ए आणि बी दोनही सेटमधल्या आज या ठिकाणी आपण समजून घेतल्यात नक्कीच आपल्याला याच्या माध्यमातून हे दोन्ही प्रश्न कशा प्रकारे लिहायचे हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजलं असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर आपले मनापासून धन्यवाद आणि केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल दी एंड